बेंदूर पोळा सण घरगुती साधेपणाने साजरा करा. माजी मंत्री वीरकुमार पाटील. सालाबाद प्रमाणे येणारा बेंदूर सण साध्या घरगुती पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थातून एकमताने घेण्यात आला. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या निवासस्थानी मानकरी व सर्व समाजातील प्रमुख नागरिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, बेंदूर सण हा आपल्या गावामध्ये मोठ्या भक्तिभावाने व एक कौटुंबिक सण म्हणून साजरा करत होतो, पण संपूर्ण देशात कोरोना आजार पसरला आहे. आपल्या राज्यामध्ये व आपल्या गावात या आजारापासून दूर ठेवण्यासाठी आपण सर्व गावकरी व ग्रामस्थांनी बेंदूर सण हा आपापल्या घरी व साधेपणाने साजरा करूया व ग्रामस्थांनीही त्याला सहकार्य करावे असे ते म्हणाले. उद्याच्या येणाऱ्या 7 जूनला आपल्या गावातला एक महत्वाचा सण म्हणजे बेंदूर हा 7 तारखेला आहे. परंतु कोरोना एक COVID-19 सरकारची सगळ्या गोष्टीला बंदी आहे. गावकऱ्यांची आता मीटिंग घेतली मानकऱ्यांची, सगळ्यांचं मत एकच पडलं की यावर्षी आपण बेंदूर करायचा नाही. आणि जो हा बेंदूर सण आहे हा प्युअर शेतकऱ्यांचा सण, प्रत्येकानं आपापल्या घरी हा बेंदूर साजरा करायचा. आणि ह्याला महत्त्व म्हणजे एवढंच की वर्षात न एकदा बैलांची पूजा असते, ती प्रत्येकानं आपापल्या घरी स्वतःची बैलं असली तरी करायची, नसले तर चिखलाची बैलं आणून करेना ही पूजा प्रत्येकाने करावी. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, पंकज पाटील, बाबासाहेब कागले, शरद पाटील, बाळासाहेब पाटील, केशव पाटील, संजय डुम, दगडू नाईक, अनिल चौगले, झाकीर नाईकवाडे, बुद्धिराज घस्ते, नामदेव दाभाडे, अशोक मगदूम यांच्यासह सर्व मानकरी व ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी KD पाटील यांनी आभार मानले.